Yes, happy Dasara. Happy Dasara. हप्त्याचे पाणी आणि झेंडूचे फुले घेऊन आली अश्विनातली विजयादशमी. दसऱ्याच्या या शुभ दिनी सुख नांदो तुमच्या जीवनी. दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा अश्विनातला हा दशमीचा दिवस म्हणजे दहावा दिवस, देवीचा हा दहावा दिवस. तर हा दिवस विजयादशमी या नावाने ओळखला जातो. तर या दिवशी देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि विजय मिळवला होता, म्हणून देवीला विजया नावाने ओळखले जाते आणि म्हणून हा दिवस विजयादशमी या नावाने साजरा केला जातो. आणि याच दिवशी रामायणातील रामाने रावणाचा देखील वध केला होता आणि विजय मिळवला होता. तर त्या तो दिवस सुद्धा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. तर एक नकारात्मकतेचं प्रतीक म्हणून रावणाचे या दिवशी दहन सुद्धा केले जाते. तर हे झालं थोडक्यात या सणाचं महत्व. तर अशा प्रकारे आपण आपल्या लहान मुलांना जे काही सण येतात त्या सणांबद्दल थोडीशी का होईना माहिती दिली पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणते कोणते सण साजरे केले जातात याविषयी लहान मुलांना याची कल्पना येईल. आता या दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन देखील केले जाते. लहान मुलांच्या पाठीवरती सरस्वती काढून त्याची पूजा केली जाते. तर ती पूजा करून आपण लहान मुलांकडून करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण लहानपणातच त्यांच्यावरती आपल्या सणवारांचे संस्कार त्यांच्यावरती टाकू शकतो. तर असाच एक मी प्रयत्न या व्हिडिओच्या द्वारे करत आहे. तर सान्विका ही माझी मुलगी, हिच्याकडून मी सरस्वतीचं पूजन करून घेणार आहे आणि या दसऱ्याच्या किंवा विजयादशमीचं काय महत्व आहे हे मी तिला थोडक्यात सांगणार आहे. तर मी तिच्याकडनं हे कसं करून घेतलं आहे आणि थोडक्यात मी माझं दसऱ्याचं सेलिब्रेशन कसं केलं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याची मम्मा, तर सान्विकाज कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला किड्स चे एज्युकेशनल व्हिडिओज बघायला मिळतील किंवा फन DIY व्हिडिओज बघायला मिळतील. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर कमेंट कराल किंवा लाईक कराल सबस्क्राईब कराल तर मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल. तर चला तर मग मी तुम्हाला सान्विकाने कसं सेलिब्रेशन केलं याचं थोडक्यात दाखवते. Thank you.